आणि राम मंगल इथे पोहोचलाय आज. आणि खरोखर निहालजी आणि तुझ्या सर्व परिवर्तनवादी कार्यकर्त्यांचं कौतुक मला करावं असं वाटतंय की माननीय उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी आपण जे चालत इथे आलाय, त्याचबरोबर जो उद्धवजीने एक विचार मांडलेला या देशामध्ये हुकुमशाही येते, या देशातल्या संविधानाला धोका निर्माण झालाय आणि तो वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र लढायला आणि त्या लढ्यामध्ये विदर्भातले सगळे तरुण कार्यकर्ते हातामध्ये तिरंगा आणि भगवा घेऊन तिथपर्यंत आपण पोहोचला ते महत्वाचं. खास करून मी काल सुद्धा आपली यात्रा शहापूरला असताना पाहत होतो. आपण जेव्हा शहापूरला पोहोचला तेव्हा त्या गावातून सुद्धा आपली यात्रा जात होती किंवा त्याच्या आधी रोज नवे डाएट टेन्शन घेऊन आयुष्यच कडू झाले. नम्मा होमिओपॅथीची औषध गोड आणि मधुमेहला पण देतात तो. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. काही गावातला आपण जे सोशल मीडियावर टाकत होतात आपली माहिती आपण त्यांना पाहत होतो आणि आपल्या यात्रेला स्थानिक ठिकाणी सुद्धा खूप चांगला प्रतिसाद, विशेषतः महिलांचा प्रतिसाद, या तर महिला तिथून चालत आहेत. पण यात्रा थांबता कामा नाही. म्हणजे आपलं चालणं थांबलं असलं आज तरी सुद्धा आपण जो विचार माननीय शिवसेना प्रमुखांचा, माननीय उद्धवजींचा हा विचार तो आपण घेऊन आता पुढे चाललेलो आहोत की यात्रा विचारांची हा संघर्ष थांबता कामा. अत्यंत कठीण परिस्थितीतून आपण जातो, जसा महाराष्ट्र जातोय देश जातोय तशी आपली शिवसेना सुद्धा त्या संघर्षातून आता परत एकदा उभी राहते, पुढे जाते. अशा वेळेला आपल्यासारख्या तरुणांनी इथे यावं, पाठीशी उभं राहावं हे आम्हाला मुंबईच्या लोकांना सुद्धा एक प्रेरणा आणि बळ देणार. निहाल पांडे आपण थांबू नका, पण विदर्भात आणि विदर्भात हा विचार जिल्ह्या जिल्ह्यात तुम्ही पुन्हा एकदा घेऊन उभं राहिलं पाहिजे. नवीन नवीन कार्यकर्ते निर्माण केले पाहिजे आणि शेवटी या देशात जर लोकशाही आणि संविधान टिकलं तर हा देश टिकेल. माननीय शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे की घटना हा सर्वोच्च धर्मग्रंथ, जे आपलं संविधान आहे तोच आपला धर्मग्रंथ आहे, त्याचं रक्षण आपण केलं पाहिजे आणि ते संपवलं. भविष्य आपलंच आहे, जसं आपण मगाशी म्हणाला, तुम्ही म्हणाला की करोनाच्या काळामध्ये हा महाराष्ट्र स्मशान होण्यापासून जर कोणी वाचवला असेल तर तो उद्धव साहेबांनी वाचवला आपल्या सगळ्यात. आणि आज दुर्दैवाने परत एकदा आपण त्या संकटाकडे जाताना आपण दिसतो आणि सरकार झोपलेलं आहे. काल सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं सरकार शंड आणि नपुसंक आहे, त्यापेक्षा अजून काय पाहिजे जे आपण सांगतोय त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने का शिक्कामोर्तब केला. हे सरकार बिनकामाचं. तर मी आपला मातोश्रीवरती आपण आलेला आहात, उद्धवजीला पाठिंबा देत आहे. निहाल पांडे आपली ही यात्रा वाया जाणार नाही, मन जोडण्याचं काम आपण केलेलं आहे सगळ्यांचं. आपण इथून परत सुखरूप विदर्भात आपापल्या घरी पोहोचा इतकंच मी सांगतो. आणि पुन्हा एकदा जे कार्य आपण हाती घेतलं आहे शिवसेनेच्या विचाराचं पुढे नेण्याचं ते पुढे न्या इतकंच सांगतो. आणि आम्ही विदर्भात येऊ आणि नक्की आपल्याशी बोलू. जय हिंद, जय महाराष्ट्र. विकासाचा ध्यास म्हणजे